औंढा नगर पंचायत भारतीय जनता पार्टी अतिशय ताकदीनं सर्व कार्यकर्ते मेहनतीनं ही निवडणूक लढत आहेत। या निवडणुकीत आमचा विजय पक्का आहे। त्याला कारण असं आहे की याच्या आधीचे आमचे जे नगराध्यक्ष झाले त्या नगराध्यक्षाच्या काळामध्ये जो महाराष्ट्र शासनाकडून निधी आणून जवळपास 10-12 कोटीचे कामं त्या काळामध्ये आमच्या नगराध्यक्षांनी इथल्या नगरसेवकांनी केले, ज्यामुळे गावातलं बदललेलं रूप आज सर्व जनतेला दिसत आहे। आणि या बदललेल्या रूपाला अजून चांगलं करण्यासाठी औंढावासियांनी जवळपास निर्णय केला की भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीत विजयी करायचे, आणि तो निर्णय असल्यामुळं आणि सर्व कार्यकर्ते एकजुटीनं एक दिलानं आपापल्या भागात काम करीत असल्यामुळं मला स्वतःला 100% खात्री आहे की औंढा नगर परिषदेत येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचं पूर्ण बहुमत येऊन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी बसतील आणि औंढा नागनाथच्या रहिवाशांची चांगल्या प्रकारे सेवा करून त्यांना सर्व नागरी सुविधा चांगल्या प्रकारच्या उपलब्ध करून देतील। कारण सर्व कार्यकर्ते आहेत, ऐनवेळी कोणाला तरी आणलं, जे 10-5, 5-5, 7-7 वर्षापासून 10 वर्षापासून काम करणारेच कार्यकर्ते निवडणूक लढवत आहेत, त्याच्यामुळं त्यांना जनतेच्या अडीअडचणी प्रश्न त्यांना माहीत आहेत आणि त्यामुळे ते कसे सोडवायचे याचं व्हिजन आज जर कुठं असेल तर फक्त भारतीय जनता पार्टीजवळ आहे। कारण आमचे नेते देवेंद्रजी फडणीस असोत, आमचे नेते सुधीरजी मुनगंटीवार असोत किंवा आमचे सर्वोच्च नेते मोदीजी असोत, ज्या पद्धतीनं त्यांचे आदेश आहेत त्याच पद्धतीनं कामं अगदी गाव पातळीवरचे कार्यकर्तेसुद्धा करत असतात। त्यामुळं सर्व लोकांना हे माहिती की हा मोदीजीचा कार्यकर्ता आहे, हा आगाऊ काम करणार नाही, त्यामुळं जनता भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून आता इथं चालू आहे। अनेक लोक येतील, येणारे 2-3 दिवस घाई गर्दीचे असतील, नेतेमंडळी येतील, प्रचार करतील, परंतु आमचा आमच्या कार्यकर्त्यावर कार्यकर्त्याच्या टीमवर एवढा विश्वास आहे आमच्या इथले स्थानिक नेतेमंडळी की हे नेतेमंडळी कुणालाही कुठं उघडं पडू देणार नाही, त्याची वेळ एखाद्याची काही आली तर ती नीट करून नेतील, हा प्रगाढ विश्वास आमच्या इथल्या कार्यकर्त्यांना स्थानिक नेत्यावर आहे। आमचे जिल्हाध्यक्षही आहेत, त्यानंतर हिंगोलीचे आमदार मुटकुळेसाहेब हे इथं लक्ष घालीत आहेत। या सर्व गोष्टी एका जागी केल्या, जनतेचा कल, कार्यकर्त्याची मेहनत, वरच्या नेत्यांनी केलेलं काम हे सर्व लक्षात घेता यामध्ये कुठेही शंका निर्माण होणार नाही की भारतीय जनता पार्टीचंच सरकार या नगरपंचायतीवर येईल आणि नागनाथाच्या कृपेने ते 100% येणार आहे, एवढंच मला या प्रसंगी सांगायचं आहे। धन्यवाद। औंढा नागनाथ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कमळ कमळ कमळ।